शेती मित्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आढावा घेऊया शेती, शेतकरी आणि शेतीविषयक बातम्यांचा. राज्यात हळदीचे सर्वाधिक उत्पादन हे हिंगोली जिल्ह्यामध्ये घेतलं जातं, मात्र हळदीचं क्षेत्र वाढण्यामागे तसे कारणही आहे. हळद लागवड करण्यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि परिसरात केळीची लागवड केली जात होती, परंतु केळीवर वाढणारे रोगराई आणि घटते दर यामुळे शेतकऱ्यांना पीक पद्धतीमध्येच बदल करून थेट हळद लागवड करण्याचा निर्धार केला. शेतकऱ्यांनी केलेल्या बदलामुळे उत्पादन तर वाढलं, पण यामध्ये सातत्य राहिलं नाही. वातावरणातील बदल, हळदीवरही आता करपा आणि हुमणी रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय. शिवाय मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे हळद पिकाचं मोठं नुकसान झालंय. सध्या हळद हंगाम सुरू झाला असून दरही सरासरीप्रमाणे मिळत नाही, परंतु वाढीव दर मिळूनही पदरी पडलेल्या उत्पादनातून याची कसर भरून निघणार नसल्याचंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. हिवाळा आता अंतिम टप्प्यात आहे, तर दुसरीकडे तापमानात वाढ होती. वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांनी शेती कामामध्येही बदल करणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने पुढील चार दिवस हे महत्वाचे राहणार आहेत. या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी काय कामे करावीत या संदर्भात पुसा भारतीय कृषी संशोधन शास्त्रज्ञांनी नवीन सल्ला दिला आहे, ज्यामुळे शेती पिकाचं नुकसान होणार नाही तर उत्पादनात वाढ होणार आहे. या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार पिके आणि भाज्यांमध्ये हलकं सिंचन करावं असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे. शिवाय या दरम्यानच्या काळात पिकांची मशागत करून नवीन भाजीपाला लागवड आणि वावरात उभ्या असलेल्या पिकांची कशी काळजी घ्यायची याचंही मार्गदर्शन केलं आहे. द्राक्ष बागा जोमात असताना निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम काय असतो याची अनुभूती फळबागायतदार शेतकऱ्यांना आली होती. अवकाळी अतिवृष्टी, गारपीट आणि हे कमी म्हणून की काय अंतिम टप्प्यात वाढलेली थंडी अशा एक ना अनेक संकटावर मात करीत अखेर शेतकऱ्यांनी द्राक्ष पदरात तर पाडून घेतले, पण त्यानंतरही संकटाने काही पाठ सोडलेले नाही. आता सांगली आणि नाशिक या मुख्य आगारातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली आहे, पण संतगतीने आहे. यासाठीही मध्यंतरी वातावरणातील बदल हेच कारण ठरलं होतं. वातावरणातील बदलामुळे द्राक्षात गोडवाच उतरत नसल्यानं मागणीमध्ये घट झाली होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मिरचीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. सर्वात मोठी मिरची बाजार समिती असलेल्या नंदुरबार बाजार समितीत मिरचीच्या भावात मोठी तेजी पाहायला मिळते आहे. सध्या मिरची हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत बाजार समितीने 1,55,000 तसेच 65 क्विंटल मिरची खरेदीचा टप्पा पार केला आहे. लाल मिरचीने 16,000 रुपयांचा दराचा टप्पाही पार केला. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतोय. काही दिवसांपासून याची आवक कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊस कारखानदारी अडचणीत आली आहे. अनेक कारखाने हे कर्जाच्या खाईत गेले असल्याने त्यांनी शेतकऱ्यांचं ऊसाचं पैसे देखील दिले नाहीत, यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. असं असताना आता जळगाव येथील चोपडा शेतकरी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचं देणं असलेल्या 2014-15 या हंगामातील ऊसाच्या बाकी असलेले 600 रुपये प्रति टन हे व्याजासकट देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिलाय. असं असताना मात्र अजूनही पैसे दिले गेले नाहीत. कारखान्यावर महावसुली प्रमाणपत्राप्रमाणे कार्यवाही झाली पाहिजे, तरच सदर रक्कम न दिल्यानं ती रक्कम व्याजासह देण्यात कसूर केला असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अनेकांना वेगवेगळे छंद असतात, तसेच अनेक गोष्टींची आवड असते. यामधून ते नक्कीच वेगळं काहीतरी करून दाखवतात. आता अशाच एका ध्येयवड्यानं सीड बँक बनवली आहे, यामुळे त्याचं कौतुक होत आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील शिवशंकर चापुले या तरुणानं वाणाची सीड बँक तयार केली आहे. आज त्याच्याजवळ 75 देशी वाणांची बियाणं असून राज्यभर वृक्षप्रेमींना मोफत वाटत आहेत. यामुळे अनेक जुन्या झाडांचं देखील यामधून संवर्धन होत आहे. सध्या शेतीमध्ये मोठे आमूलाग्र बदल झाले आहेत. शिवाय उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी त्यासाठी सुद्धा पायाभूत सुविधांचा आधार खूप गरजेचा आहे. शेतीमधील माल निर्यातीला अनेक गोष्टींची आवश्यकता असते, त्यामध्ये विमानतळ, बंदरे, क्वारंटाईन लॅब, फूड पार्क यासारख्या सुविधा दिवसेंदिवस वाढत चालल्यात. यामुळे शेतातील निर्यात प्रक्रियेमधल्या गेल्या काही वर्षात प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त भाजीपाला निर्यात करून आपले नेतृत्व उभं केलंय. 2020-21 या साली महाराष्ट्र राज्याने देशातून 15,74,000 टन कांद्याची निर्यात केली आहे. महाराष्ट्रात 8,00,000 कांद्याची निर्यात झाली होती.
कोरोनाच्या काळात 2 वर्षात अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्याने आपण पाहिलं, तसंच अजूनही अनेकांना नोकऱ्या लागलेल्या नाहीत. काही तरुणांनी आपल्या शेतीला जोडधंदा सुरू केलाय, तसंच अनेकांनी पूर्णवेळ शेती करण्याचं धाडस देखील केलंय. अशाच एका नव्या शेतकऱ्याने 4 हेक्टर शेतातून लाखोंचं उत्पादन काढल्यानं त्याचं अमरावती जिल्ह्यात कौतुक होत आहे. त्याने नवीन प्रयोग करून हे उत्पादन काढल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर अनेक शेतकऱ्यांनी त्याचं कौतुक केलंय. पारंपरिक शेती सोडून बागायती शेती केल्यानंतर किती फायदा होतो हेही या तरुणांनी राज्याला दाखवून दिलंय. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय करण्यासाठी योजना राबवली जाते. याकरिता राज्यभरातून तब्बल 7,98,000 अर्ज विभागाकडे दाखल झाले. 18 फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे, तर आता दाखल झालेल्या अर्जातील पहिल्या टप्प्यात 17,242 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी तब्बल 102,90,00,000 रुपये राज्य सरकारकडून मिळालेत. योजना सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एवढा भरीव निधी मिळालाय, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा लाभ होणार आहे. सध्या सोयाबीनचे दर हे स्थिर असले तरी भविष्यात यामध्ये वाढ होणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना आहे, कारण खरीपातील सोयाबीन संपले, पुन्हा मे महिन्यात मागणी आणि दरही वाढतात. आता उन्हाळी हंगामात सोयाबीन घेतल्यानं भविष्यात मागणी वाढली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असे असंख्य शेतकरी अंदाज मांडतात. शिवाय खरीपातील बियाण्याचा प्रश्नही या उन्हाळी सोयाबीनमुळे मिटलेला आहे. शेती मित्रमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.